काय बोलू नका, चुकलं माझं की माझ्या या खोट्या कामात मी तुम्हाला अडकवलं. मुंबई चालून गेलं माझा आला बाळपण, पण इथे इथे मी माझ्या प्रकरणातच फसत गेले. पाहिलं संजय, याला म्हणतात निवाडा. झाला फैसला, चल सूर्या. काशी, तू सतत दुसऱ्यांचा विचार करत आली आहेस म्हणून तुला वाईट वाटणं साहजिक आहे. आता जास्त विचार करू नकोस. मोहित यांच्या घरात आलेल्या पाहुण्यांची ही अशी सरबराई करण्याची ही पहिलीच वेळ असावी. जे काही झालं त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. ये गुरुवा, बस. नाही असू दे, मर्जी तुझी. बापाजी, असं अचानक बोलत काही काम काढलं? गुरुवा, आम्हाला तुला काही गोष्टींची आठवण करून द्यायची होती. तुझी बायको कोय ना, अजून त्या संत्र्याच्या ताब्यात आहे जेलमध्ये. तू तिला सोडत नाही. भाऊ कडनं घेतलेले 10 लाख रुपये घेऊन सुद्धा त्यानं हात वर केलेत. खरं म्हणजे एवढं झाल्यावर त्यानं तिला सोडायला हवी होती. तुला काय तिची काळजी नाही वाटत? बाप्पाजी, काळजी नाही कशी? सारखा मनात कोयनेचाच विचार येत असतो. तू शपथ घातली होती ना म्हणून ती कामिनी अक्का वाचली, नाही तर तिची वाटच लावली असती. पण तू फिकीर नको करू, एक दिवस आपण त्या कामिनी अक्काला ना सूज समेत सगळं वापस करणार. पण सावधान, नको तो विषय. आपण सोडणार नाही तिला तिच्या कामिनीच्या. छोटू, काय मिळणार आहे असं करू? हा समजूतदारपणा आधी दाखवला असतास तर. बघितलंस ना तुझ्या आईला कोणत्या अग्निदिव्यातून जावं लागलं? का वागतेस असं बबली? या भयात असून काय काय बघायला लावणार आहेस त्यांना? हे भाव, हा सगळा मॅटर आहे ना तुझ्यामुळे झालाय. तू आपल्या लोकांना भेटला नसता ना हा मॅटर झालाच नसता. आपली एक दोस्त होती बबली. होती? हा होती, होती ती. अरे तू दाखवलेल्या पैशाच्या गड्डीमुळे ना ती हरवली. का बोलतोस भाऊ काकांना? अरे अरे, त्यांचा काय दोष? आता मी आहे ना तुमची बबली. अरे आमचं नशीब आहे. काय विचारतो आम्ही गुरु? काशी सारखी दिसणारी एक मुलगी आहे हे तुम्हाला ठाऊक होतं नाही? तुम्ही आम्हाला सांगितलं नाही का? बाप्पाजी, कदाचित ही अफवाई असू शकते. कदाचित याचा अर्थ काय गुरु? बऱ्या बोला ना, खरं काय ते सांग. ही मुलगी हुबेहूब काशी सारखी दिसते हे कितपत खरं आहे की भाऊचे आणि त्या मुलीचे अनैतिक संबंध आहेत म्हणून? कशी अद्दल घडवली त्या काशीला. मोठी सती सावित्री बनून फिरत होती ना, तो सती सावित्री पडा नडलाय तिला आता. काय तू सॉलिड आहे, सॉलिड. चापकाची आयडिया कोणाची होती? अगं, एवढी सुपीक कल्पना माझ्याच डोक्यातून निघणार ना, आणखी कोणाला काय सुचते? पण बघ, हे असं सगळं केल्यामुळे तूच काशी आहे हे सिद्ध झालं की नाही? विजय आपला झालाय. गोदात्या, तुम्ही साळवे काकांना भेटणार होतात, भेटले का ते? भेटले. मी त्यांना विचारलं, पण काय बोलणार ते गरीब बिचारा माणूस. मला तर वाटत त्यांची काहीतरी मजबुरी असणार. काय बी करून मला मोहितेच्या घरात जायला पाहिजे, नाही तर त्याच नव्हतं होऊन जायचं. हाच तर चाबूक ना. हाच ना तो चाबूक.